अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी येथील माजी सरपंच कमलाकर पाटील व माजी सभापती विद्यमान उपसरपंच नीता पाटील यांनी आपल्या आई स्वर्गवासी सुनंदा पाटील यांच्या स्मरणार्थ पहूर येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व ॲडमिट कोरोना रुग्णांना शुद्ध आरोचे पाणी बॉटल वाटप केल्या आहेत। गेल्या 21 मार्चला कमलाकर पाटील यांच्या आई सुनंदा पाटील यांचे दुःखद निधन झाले। त्यांनी समाजसेवेचा जो वारसा पाटील दाम्पत्याला घालून दिला त्यातूनच आज आईच्या स्मरणार्थ कमलाकर पाटील यांनी बाटलीबंद ॲक्वाच्या पाणी बॉटलचे वाटप केले असून या ॲक्वाच्या पाणी बॉटल रुग्णालयातील शेवटचा रुग्ण असेपर्यंत दररोज वाटण्याचा त्यांचा मानस आहे। आज देखील त्यांनी रुग्णालयात 1000 पाणी बॉटल सुपूर्त केल्या आहेत। यावेळी कमलाकर पाटील, माजी सभापती बाबूराव अण्णा घोंगडे, पहूर कसबे येथील सरपंचपती शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, समाजसेवक सुमित पंडित, पाळधी येथील माजी सरपंच सोपान सोनवणे, पाळधी येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप सुशीर, देवचंद परदेसी, मनोज नेवे, ईश्वर चौडिया, विनोद कोळी, चेतन रोकडे, मनोज जोशी, योगेश पाटील, राजू पाटील खडके, राम कावले, भैया साळुंके आदी उपस्थित होते। तर सामाजिक सेवा करण्याचं जे व्रत त्या आईंनी मला त्या ठिकाणी घालून दिलं होतं, त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ जे आपलं पळवर ग्रामीण रुग्णालय, या ग्रामीण रुग्णालयाला जितकेही पेशंट या ठिकाणी कोरोनाचे ॲडमिट आहे त्या सर्व पेशंटला शुद्ध ॲक्वाचं पाणी, डिस्पेरी बॉटलचं पाणी त्या ठिकाणी द्यायचं असं आम्ही ठरवलं आणि आज कोणाला पाण्याच्या बॉटल या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।